नमस्ते. मी आपल्या सर्वांबरोबर चर्चा करण्यासाठी स्टार अपेक्स न्यूज या चॅनलवर मी आलो आहे. इथे जे संपादक आहे नागेश भाऊ गोरे यांनी त्या ठिकाणी मला फोन करून रिक्वेस्ट केली की आपण येऊ शकाल का. मी त्यांना म्हणालं की लगेचच मी येईल त्या ठिकाणी आपल्या सर्वांची चर्चा करण्यासाठी, कारण शेवटी स्टार अपेक्स सारखे जे काही वेगवेगळे चॅनल्स असतात, आता स्टार अपेक्स हे नागपूर परिसरातले, विदर्भ परिसरातले अनेक प्रश्न, मजुरांचे प्रश्न, त्या ठिकाणी MIDC मध्ये काम करणारे जे सर्व कामगार आहेत, युवक आहेत, युवती आहेत, त्यांचे प्रश्न आपल्या पुढे ते मांडत असतात. त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ लोक येऊन, म्हणजे राजकीय क्षेत्रातले असू द्या, सामाजिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, हे सर्व मंडळी आपल्या या चॅनलवर येऊन तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करतात. तर मग मी सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून या चॅनलवर येण्यासाठी मी होकार दिला आणि आत्ता मी तुमच्या सर्वांबरोबर या ठिकाणी बोलत आहे. आता तुमच्याकडनं काही प्रश्न येण्यापूर्वी मला नागेश भाऊकडनं काही प्रश्न आलेत, त्यात एक 5-6 प्रश्न आहेत, ते मी सुरुवातीला त्या ठिकाणी घेईल. त्यातून काही लोकांचे प्रश्न कदाचित सुटतील, पण नाही सुटले तरी तुम्ही तिथं तुमचे जे काही प्रश्न असतील इथं मांडू शकता. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न जो मला पाठवण्यात आला आहे स्टार अपेक्स न्यूजकडनं, तो म्हणजे करोनाबद्दल जी उपाययोजना केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे ते पर्याप्त आहे का, आपण संतुष्ट आहात का. आज आपण प्रत्येक राज्याबद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी प्रत्येक राज्याचं जे काही उत्पन्न होतं, जे मार्च एंडपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न त्यांच्या हातामध्ये येत असतं, म्हणजे टॅक्सच्या मदतीने असू द्या नाही ते कुठलंही असू द्या, तर ते खूप मोठं असतं. आपल्या राज्याचं बोलायचं झालं तर गेल्या 2 महिन्यात म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये आपण 35 ते 40 हजार कोटीचं जे उत्पन्न जे रेग्युलरली आपल्याला आपल्या राज्याला यायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी आलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याची अपेक्षा अशी आहे की केंद्र सरकारकडनं त्या राज्याला मदत ही यावी आणि ती आलीच पाहिजे, कारण का शेवटी आपल्याकडे जो टॅक्स भरत असतो, समजा आपण त्या ठिकाणी 100 रुपये हे महाराष्ट्र शासनाकडनं जे काय गोळा करतो ते त्या ठिकाणी केंद्र सरकारला जे जातात त्यातला काही पोर्शन, कदाचित तो 40% पोर्शन आपल्याला हा येत असतो. आणि त्याच्यातून मग जे अविकसित राज्य आहेत, ज्याच्यामध्ये बिहार असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या, त्या ठिकाणी मोठा वाटा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी 100 रुपये टॅक्समध्ये जर केंद्र सरकारला अविकसित राज्यांनी दिले असतील तर त्यांना परत केंद्र सरकारकडनं 3 पट 2 पट पैसे हे येत असतात. पण आपल्यासारखे विकसित राज्याला जेव्हा पैसे हे केंद्र सरकारला दिले जातात त्याचा काही टक्के हिस्सा फक्त आपल्याला त्या ठिकाणी येत असतो. मग 100 रुपये दिल्यानंतर कदाचित 40 रुपये हे आपल्याला परत येत असतील आणि त्याच्यातून मग आपण त्या ठिकाणी जे काही विकास करायचा आहे, ज्याच्यामध्ये रोड बांधायचे, शाळा बांधायच्या, आरोग्य विभागाला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, शिक्षण विभागाला प्रोत्साहन द्यायचं आहे, मग त्याच्यातून ते आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि जर आपल्या राज्याचा मोठा वाटा तिथं जर उत्पन्न हे मार्च आणि एप्रिलमध्ये जर कमी झालं असेल तर मग नक्कीच आपल्याला मदत ही केंद्र सरकारकडनं यावी अशी इच्छा प्रत्येक राज्याने केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य आहेच. त्यामुळे केंद्र सरकारकडनं करोनाच्या बाबतीतली जी काही उपाययोजना केली जाते त्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार हे जवळून काम करताना आपण सर्वांनी बघितले. न केंद्र सरकार न राज्य सरकार त्या बाबतीत कुठेही राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये PPE kits हे केंद्र सरकारकडनं आपण घेत असतो, त्यानंतर आपल्याला टेस्टिंग किट्स जे मिळतात आपण बाहेरून कुठूनही घेत नाही, केंद्र सरकारकडनंच घेत असतो. त्यामुळे जेवढे काही किट्स ते देत आहेत तेवढी टेस्टिंग आपण आपल्या राज्यामध्ये करून घेतोय, जेवढे काही PPE kits ते देत आहेत त्याचा वापर आपण आपल्या राज्यामध्ये तिथं असणाऱ्या आरोग्य यंत्रणेना तिथं करून घेतोय. त्यामुळे ते जे काही कोऑर्डिनेशन आहे ते मोठ्या प्रमाणात आपलं आणि केंद्र सरकारचं हे चाललेलं आहे. पण तरीसुद्धा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. आता काल काही जे काही अनाऊन्समेंट झाली 20 लाख कोटीचं जे काही मोठं पॅकेज हे सांगण्यात आलं आहे, ते अजून 2 दिवसामध्ये एक्झॅक्टली आपल्याला कळेल की एक्झॅक्टली ते किती कोटीचं पॅकेज आहे, पण त्याचं विश्लेषण अनेक तज्ज्ञ करतील,
ते आल्यानंतर आपणही त्याच्यामध्ये बघणार की आपल्या राज्याला किती आलं, आपलं युवक युवतींना त्यातून किती मिळणार आहे, छोटे मोठे व्यावसायिकांना, असंघटित क्षेत्राला, बांधकाम व्यवसायाला, वेगळेवेगळे जे काही व्यवसाय आहेत आपल्या राज्यामध्ये त्यांना त्यातून किती सहकार्य मिळणार आहे या बाबतीत नक्कीच आपण विश्लेषण करू. पण त्यांनी जे पॅकेज दिले त्याच्यामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी सांगत असताना लिक्विडिटी, लँड, लॉ आणि लेबर असे चार याच्यामध्ये ते पॅकेज असणार आहे. आता काल बँकेबद्दल, RBIबद्दल, RBI केलेली मदत याच्याबद्दल आणि स्मॉल अँड मिडियम स्केलला किती मदत मिळणार या बाबतीत काल चर्चा झाली. सीतारामन मॅडमनी त्या ठिकाणी हे मुद्दे फायनान्स मिनिस्टर म्हणून आपल्या सर्वांसमोर मांडले. त्याच्यामध्ये स्मॉल अँड मिडियम स्केलला ताकद दिली जाईल असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. NBFC जे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतात ज्याच्यातून तुम्हाला मोबाईलसाठी, गाडीसाठी, घरासाठी काही प्रमाणात मदत ही दिली जाते, EMI हे तुम्ही देत असाल, तर त्याशा कंपनीजला सहकार्य केलं जाईल असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर काही बँकेला जे काही लोक अडचणी आहेत त्यांना शिथिलता द्यावी, देण्यात यावी अशा पद्धतीचा निर्णय काल घेतला गेला. पण या निर्णयावर थोडंसं त्यांच्या अटीतटी काय असतील, मग नवीन व्यावसायिकांना लोन मिळेल का जुन्या लोकांनाच मिळेल, मग जुन्यांना मिळत असताना काय अटीतटीवर मिळेल या बाबतीतचे जे काय धोरणं आहेत ती धोरणं येत्या काळामध्ये जेव्हा ते सांगतील त्याचा अभ्यास त्या ठिकाणी आपण करू आणि त्याच्यातून मग युवक आणि युवतींनी जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा होईल या बाबतीत प्रयत्न हा करावा. आत्ता कुठलेही पॅकेज देत असताना लोन वगैरे हे महत्त्वाचेच आहे, कारण का शेवटी स्मॉल अँड मिडियम स्केल अख्ख्या देशभरात 11 कोटी त्या पद्धतीने लोक त्या छोट्या मोठ्या व्यावसायिक छोटे स्मॉल अँड मिडियम स्केलमध्ये काम करतात. फक्त महाराष्ट्रात बोलायचं झालं तर 1 कोटीपेक्षा जास्त लोक त्या व्यवसायामध्ये नोकरी करत असतात. त्यामुळे स्मॉल अँड मिडियम स्केल हे महत्त्वाचंच आहेत. पण याच्याच बरोबर डिमांड कशी वाढेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता डिमांड वाढवायची असेल तर काय, मग होम लोनवर काय आपला शिथिलता देता येईल का, कार लोनवर काही मदत देता येईल का, त्यानंतर मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट त्या त्या राज्यांमध्ये करण्यासाठी काय आपल्याला मुभा देता येईल का, की समजा आता एखाद्या कंपनीली महाराष्ट्रामध्ये नाही तर कुठल्याही राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना केंद्र सरकारकडनं त्यासाठी टॅक्स हॉलिडे, जमिनीच्या बाबतीत काही वेगळे मदत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना लेबर लॉच्या बाबतीत काही शिथिलता, खूप शिथिलता देऊन चालणार नाही पण काही ठराविक नवीन कंपनीज येत असतील तर नवीन लोकांनाच काही शिथिलता, नवीन नोकरी ज्यांना मिळणार आहे त्यांच्यासाठी, जुन्यांसाठी जे काही रूल्स आहेत ते तसेच ठेवून नवीन काही रूल्स आपल्याला नवीन लोकांसाठी बदलता येतील का, अशा पद्धतीने निर्णय हे घेतले गेले पाहिजे, घेतले जातील. आणि त्याच्यानंतरच मग डिमांड साईड जेव्हा मजबूत होईल, जेव्हा लोक मागणी करायला लागतील, मग मागणी कशाची असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन कुणी जेवण करण्याचं प्रमाण वाढलं तर हॉटेल इंडस्ट्री वाढेल, बाहेर जाऊन फिरायचं प्रमाण वाढलं तर टुरिझम इंडस्ट्री त्या ठिकाणी वाढेल, जर तिथं टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला तर टॅक्सीला त्याचा फायदा होईल, टॅक्सी चालक, टॅक्सी मालक, रिक्षाचं तसंच आहे. त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये घरं लोकं घ्यायला लागली तर रिअल इस्टेटची डिमांड वाढेल, रिअल इस्टेटची डिमांड वाढल्यानंतर त्या ठिकाणी जे अस्किल अनस्किल लेबर असतं जे बांधकाम व्यवसायामध्ये असतं त्यांना त्या ठिकाणी पगार मिळेल, त्यांच्या हातामध्ये पैसे येतील, तो पैसा त्यांच्या गावी ते पाठवतील, त्या ठिकाणी साबण, घरी लागणाऱ्या गोष्टी, कपडे वगैरे त्याची डिमांड वाढेल. मग आपल्याला कृषी क्षेत्राला सहकार्य केल्यानंतर ग्रामीण भागातली त्या ठिकाणी जेव्हा ताकद वाढली जाते तेव्हा 70% ग्रामीण भागामध्ये लोक राहत असल्यामुळे तिथं एकदा डिमांड वाढली तर मग तुम्ही गाडी असू द्या, तिथं काम करणारे लोक असू द्या, फ्रीज असू द्या, व्हाईट गुड्स, या सगळ्याची डिमांड, म्हणजे अर्थकारण हे मोठ्या प्रमाणात फिरायला लागतं, त्यामुळे डिमांड ही कशी वाढेल यासाठी हे पुढचे 2 दिवस जेव्हा त्या ठिकाणी ते निर्णय घेतले जातील, एखादी योजना आणली जातील त्या बाबतीत निर्णय हे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे दुसरा प्रश्न जो होता त्याचे उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न, पंतप्रधान साहेबांनी 20 लाख करोड तर हे आहे की डायरेक्ट आकड्यावर जाऊ नका, 4 दिवसानंतर त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल, पण जी काही मदत त्या ठिकाणी दिली जाईल ती खरं घेणं आपल्याला मदत फक्त एकच आहे. याच्यामध्ये 20 लाख कोटीमध्ये RBIली केलेली जी मदत आहे ती सुद्धा याच्यामध्ये धरली असं काही लोक म्हणतात. बाकी देशांमध्ये झालं असं आहे की RBI नाही तर त्यांची जी सेंट्रल बँक असेल, जसे आपली RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तशी त्यांची सेंट्रल बँक, म्हणजे अमेरिकेची वेगळी आहे,
युरोपच्या प्रत्येक देशाची वेगळी आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी जे केंद्र बँकेली जी मदत केली ती त्यांनी त्यात पकडली नाही. तर याच्यामध्ये ते पकडणं कितपत योग्य असा अनेक लोकांचा प्रश्न आहे. त्यामुळे आरबीआयने केलेली मदत याच्यात पकडू नये आणि ती सोडून 20 लाख कोटीची मदत जर आपल्या देशाला त्या ठिकाणी देण्यात आली तर नक्कीच त्याच्यातून तिथं फायदा हा आपल्या सर्वांना होईल. तिसरा प्रश्न जो आला आहे, करोनामुळे नोकऱ्या सुटल्या, कामधंदे बंद झाले, उद्योग उद्ध्वस्त झाले, युवकांची मनस्थिती बिघडली, अशा वेळेस युवकांना काय संदेश द्याल? एकतर अडचणी आहेत का तर आहेत, त्या आपल्यापुरत्या आहेत का तर नाही, त्या आपल्या परिसरापुरत्या आहेत का तर अजिबात नाही, राज्यापुरत्या आहेत का तर नाहीच नाही, मग देशाच्या आणि जगाच्या या अडचणी आहेत. त्यामुळे ह्या अडचणी सगळ्यांसाठी समान आहेत. मग याच्यामुळे तुमच्यामुळे ही अडचण आली का तर अजिबात नाही. मग ही अडचण आली असताना आणि जगभरात जर असेल तर याच्यावर मार्ग तर आपल्यालाच काढावा लागणार आहे. तर त्यासाठी काळजी करून टेन्शन घेऊन आपल्याला त्यातून काहीच मिळणार नाही. त्यामुळे आपण विचार करत असताना याच्यातून बाहेर कसं यायचं, आपण जर स्टुडंट असू आणि त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या वर्षी कुठला विषय घ्यायचा आहे, आपण ज्या विषयामध्ये आत्ता अभ्यास करत आहोत त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी काय आल्या याचा अभ्यास करण्याची आज जरूरत आहे. युवक युवती असो, शिक्षण झाले, नोकरीच्या बाबतीत विचार करत असू, तर ज्या सेक्टर ज्या विषयात आपलं शिक्षण झालं आणि ज्या सेक्टरमध्ये आपल्याला काम करायचं त्याच्यामध्ये नवीन नवीन काय गोष्टी आहेत याचा आज अभ्यास करण्याची जरूरत आहे. स्वतःचा व्यवसाय तुम्हाला जर चालू करायचा असेल तर मग तो कुठला करायचा, कसा करायचा, आणि कुठल्याही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाची लाज आपण बाळगली नाही पाहिजे. कुठलाही व्यवसाय हा छोटा मोठा नसतो, व्यवसाय हा व्यवसाय असतो. तो जर पॅशनेटली केला तर त्याच्यामध्ये यश हे आपल्या सर्वांना मिळू शकतं. त्याबाबतीत विचार करा. ज्यांना नोकऱ्या होत्या त्या राहतील नाही राहतील याबाबतीत तुम्ही विचार करत असाल तर विचार करून फक्त चालणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडनं त्या त्या कंपनीतला सांगून कोणालाही नोकरीवरनं काढू नये याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत. पण जर एखादी कंपनी अडचणीत असेल तर मग तुम्ही तुमच्या युनियनच्या मदतीने त्या मॅनेजमेंटशी चर्चा करून काही शिथिलता त्या कंपनीला पण तुमच्या माध्यमातून देऊन कंपनी टिकेल कशी आणि त्याच्यामुळे तुमची नोकरी कशी टिकेल याबाबतीतली चर्चा करता येतील का याचा विचार त्या ठिकाणी करा. पण एक सांगतो, अडचणीचा काळ आहे का तर आहे. अडचणी मोठ्या प्रमाणात असतील का तर नक्कीच असतील, कारण गेल्या 60-70 वर्षांमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात स्लोडाऊन भारतामध्ये स्लोडाऊन आहे. अर्थव्यवस्था ही फार कमी वेगाने धावणार आहे. भारताच्या बाहेर हे रिसेशन हे नेगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे अडचणीचा काळ असताना मार्ग तर आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे नुसतं टेन्शन घेऊन त्याच्यावर मार्ग निघणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित राहावं लागेल. काय व्यवसाय आपल्याला करता येतील याचा विचार करावा. अजून एक गोष्ट उदाहरण द्यायचं झालं तर सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रिअल इस्टेट नाही तर कुठेही बांधकाम व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर हे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते. काही अडचणी असल्यामुळे, घराची ओढ असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण परप्रांतीयांची काळजी घेत होतो आणि घेत पण आहोत. पण जी काही मंडळी त्या ठिकाणी गेलं ते परत कधी येतील हे आपल्याला माहीत नाही. मग आपणच पुढाकार घेऊन जर त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये परिसरामधल्या लोकांना एकत्रित आणून त्यांना बांधकामाच्या बाबतीतलं ज्ञान असेल तर तुम्हीच तिथं कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता का? मग अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी तुम्ही नोकरी देऊ शकता का? त्यांचा हातावर पोट आहे याचा विचार त्या ठिकाणी करावा. आणि अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलंसुद्धा पुढाकार घेऊन आपल्या शेतातला माल मोठ्या मोठ्या शहरामध्ये सोसायटीमध्ये विकणं हे त्या ठिकाणी त्यांनी चालू केलं आहे. कदाचित परिस्थितीमुळे त्यांनी हे पाऊल घेतलं असेल, पण एकदा पाऊल घेतल्यानंतर त्यांच्यातून फायदा किती आहे, आपल्या उत्पन्नाला कसा जास्त रेट मिळतो हे त्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना कळालं आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत ते मोठ्या प्रमाणात विचार करतात. तुम्हीसुद्धा आपापल्या परिसरामध्ये जो काय व्यवसाय करता येईल याबाबतीत विचार करावा. तुमच्यातले अनेक लोक नागपूर शहरामध्ये असतील, तिथेही काही आपल्याला वेगळा व्यवसाय करता येईल का? विदर्भामध्ये मोठे मोठे जे काही शहरं आहेत ज्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी गेलो होतो तिथंसुद्धा आपल्याला काय करता येईल याबाबतीत विचार थोडासा करावा. नक्कीच त्याच्यातून एक सकारात्मक मार्ग हा आपल्या सर्वांसमोर उघडेल असं माझ्यासारख्याला वाटतं. श्रमिक भारतीयांना अमानवीय प्रशासकीय संकटामुळे हजारो किलोमीटर पायपीट करून आपल्या राज्यात आपल्या घरी जावे लागत आहे, यात फक्त केंद्र शासन जबाबदार आहे का असे तुम्हाला वाटते का? एक तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की परप्रांतीय जी मंडळी जे कामासाठी
विकसित राज्यांमध्ये आली आणि आज देशभरात बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हे परप्रांतीय आहेत, मग दिल्लीमध्ये सुद्धा आहेत. तर तिथे ते काम करण्यासाठी येत असतात, तिथं आपण त्या ठिकाणी त्यांना संधी ही देत असतो. तिथं ते काम करत असताना त्याच्यातून त्यांचं कुटुंब हे चालत असतं, पण शेवटी हे अनस्किल्ड असतात, त्यांचं शिक्षण कमी असतं. आणि जेव्हा अचानकपणे लॉकडाऊन हा जाहीर होतो तेव्हा काही प्रमाणात काही लोक घाबरतात, मग मला परत जाता येईल का, अशा प्रकारे अनेक लोक विचार करत असतात. मग त्याच्यामध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी थोडा पेशन्स दाखवला, पण जेव्हा लगेच दुसरं लॉकडाऊन झालं तेव्हा ते लोक घाबरले. आता त्यावेळेस आपल्याला समजा इथून महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला जायचं असेल तर 1500 किलोमीटरच्या आसपास तो प्रवास असेल, तर आता जायचं असेल तर विमान बंद, रेल्वे बंद, गाड्या बंद, इंटर स्टेट ट्रान्सपोर्ट बंद, मग जायचं कसं? तर रेल्वे तर आपल्याला चालू कराव्या लागत होत्या, पण केंद्र सरकारने त्या ठिकाणी करोनाचा प्रसार होऊ नये त्यामुळे रेल्वेपासून सगळे वाहतुकीला बंदी त्या ठिकाणी केली गेली होती. मग आता ह्यांनी जायचं कसं? तर मग त्याच्यातले आता 25 लाख लोक आपल्या राज्यामध्ये परप्रांतीय आहेत. काही लोकांनी तिथं पेशन्स दाखवला नाही, काही लोक त्या ठिकाणी चालायला लागली, दिल्लीवरनं लोक निघाली, मुंबई महाराष्ट्रातून निघाली, तसंच तमिळनाडूमधून निघाली, तसंच कर्नाटकातून निघाली, MP मधून निघाली, राजस्थानमधून निघाली. तर तिथून निघाल्यानंतर मग त्या बाबतीतल्या काही स्टोरीज बातम्यात आल्या, व्हिडिओज आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं, आणि कुठेतरी तुमच्यापासून आमच्यापर्यंत आत्ता सत्तेत असणारे मंडळी असतील, विरोधक असतील, सगळ्यांनाच त्या बाबतीत खरं तर ते वाईट वाटलं, ती चुकीचीच गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपण या गोष्टींकडे बघत असताना, काही लोक चालत जात असताना, अनेक लाखो लोकांना राज्य सरकार, तिथे असणारे जे सामाजिक संघटना असतील, तुमच्यातले अनेक लोक असतील, राजकीय काही नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, CSRच्या मदतीने अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या मजुरांना मदतसुद्धा केली आहे. तिथं किचन चालू आहे, शिवभोजन चालू आहे, त्या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते जेवण पोचवत आहेत, धान्य पोचवत आहेत. अशा प्रकारे लाखो लोकांना आपल्या राज्यामध्ये आपण सर्व सरकारपासून प्रशासनापर्यंत, प्रशासनापासून सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व लोकांनी या लोकांची काळजी त्या ठिकाणी घेतली. काही लोकांनी पेशन्स न दाखवता त्या ठिकाणी चालत गेले, अतिशय चुकीची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आता ट्रेन चालू झालेल्या आहेत, त्याच्यातून बरेचसे हे परप्रांत्यांना आपण आपापल्या राज्यात पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आता काल एक व्हिडिओ माझ्यापाशी आला होता, तो उत्तर प्रदेशचा होता, असं त्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही उत्तर प्रदेशमध्ये आहोत. त्या व्हिडिओमध्ये इतकी गर्दी होती की पुढे लोक, मागे लोक, ट्रकमध्ये भरलेली लोक होती. मग तिथं त्यांना पाणी मिळत नव्हतं, जेवण मिळत नव्हतं. काही महिन्यांपूर्वी UPचा एक व्हिडिओ बघितला, काही गरीब मजूर त्या ठिकाणी रोडवर त्यांना बसवलं होतं आणि त्यांच्यावर सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करत होते, जसं आपण कदाचित जनावरांवर पण करणार नाही. अशा गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा वाईट वाटतं. मग अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या राज्यात आणि देशात कुठेही होऊ नये याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी करावा, कारण ती आपली संस्कृती नाही. आपण लोकांची किंमत ही आपण ठेवत असतो, आपल्या संस्कृतीत सांगितलं आहे. आपण जे काही जीवित गोष्ट आहे, प्राण्यांपासून झाडांपर्यंत सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माणूस म्हणून आपल्या सर्वांची आहे. दादा, आपण करोना महामारीनंतर उद्योग, बेरोजगारी, आर्थिक संकट व युवकांवर उद्भवणारे प्रश्नांबद्दल शरद पवार साहेबांबद्दल बोलले आहात का? त्यांचे या सर्व परिस्थितीवर व सरकारच्या धोरणांवर काय मत आहे? एकतर पवार साहेबांचे आम्ही सर्वजण सातत्याने बोलत असतो, माझ्याबरोबर अनेक आमदार त्यांच्याशी चर्चेत असतात, आणि खास बात अशी आहे की पवार साहेब सुद्धा प्रत्येक आमदाराला फोन करतात, तिथे पदाधिकाऱ्यांना फोन करतात. काही डॉक्टर असतात जे त्यांच्या ओळखीचे, वेगळ्या विभागातले, विदर्भातले असू द्या, मराठवाड्यातले असू द्या, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, या सगळ्या ठिकाणी पवार साहेबांनी गेल्या 1.5 महिन्यामध्ये लोकांना फोन केले. आजी माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सातत्याने ते चर्चेत आहेत. काही कलाकार जे असतात त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी ते समजून घेत आहेत. मग तिथे असणाऱ्या शिक्षणा, पवारसाहेबांचा तो स्वभाव आहे की लोकांकडनंच लोकांच्या अडचणी समजून घेणं. आणि मग त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि नेते मंडळी आहेत,
त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोचलेले जे काही विषय आहेत ते महाविकास आघाडीचे जे सर्व नेते म्हणजे त्यांच्यापर्यंत पोचवतात. आणि पवारसाहेबांचा अभ्यास या बाबतीतला खूप मोठा आहे. आम्ही तर सजेशन देतच असतो, पवारसाहेबांनी सुद्धा या बाबतीत अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात केला आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की प्राईम मिनिस्टर साहेबांनासुद्धा पवारसाहेबांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पण काही विषय त्यांनी पवारसाहेबांनी नेले आहेत. त्यामुळे पवारसाहेब सातत्याने लोकांच्या चर्चेत असतात, पदाधिकारी आणि जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या चर्चेत असतात. आणि त्यांच्याकडनं जे जे मुद्दे येतात ते त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या जे महाराष्ट्रातले जे सर्व मंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवत असतात. त्यामुळे नक्कीच काही निर्णय ऑलरेडी घेतले गेलेत आणि येत्या काळामध्ये सुद्धा त्या बाबतीतले निर्णय हे घेतले जातील. आता याच्यात बेरोजगारीचा प्रश्न मी मगाशीच बोललो, उद्योग काय अडचण राहणार आहे या बाबतीत झालं, त्यामुळे अशा प्रकारे आपण या बाबतीत सर्वजण काम करत आहोत. आता जे काही प्रश्न माझ्यापाशी आले होते ते मी आत्ता वाचून दाखवले, त्याला उत्तर देण्याचा सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता याच्यामध्ये काही प्रश्न तुमच्याकडनं आले ते मी थोडंसं बघून घेतो. एक तर हॅपी बर्थडे, माझा बर्थडे नाही, काल माझी ॲनिव्हर्सरी नव्हती तरी सुद्धा अनेक लोकांनी मला ॲनिव्हर्सरीचा शुभेच्छा दिला, मी त्यांचा खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो. पण महिन्याच्या अखेरीस माझी ॲनिव्हर्सरी आहे. आता सलील विचारतात, दादा नमस्कार, रोहितजी तुम्हाला काय वाटते की भाजप कोविडला धार्मिक रंग देत आहे का? मला धार्मिक रंग ते देतात का नाही हे मला आत्ता या ठिकाणी सांगता येणार नाही आणि सांगायचं पण नाही. पण एक सांगतो की काही प्रमाणात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक सहकार्याची भावना असते. आता केंद्र आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे तसंच आपल्या राज्यामध्ये विरोधक म्हणून, विरोधी पार्टी म्हणून सत्तेत असलेल्या पार्टीबरोबर सहकार्य करणं, त्यांचे अडचणी असतील तर त्या मांडणं, तर त्या बाबतीत थोडंसं सहकार्याची भावना जास्त विरोधकांकडनं असावी अशी भावना माझ्यासारख्याची आहे आणि सर्वसामान्य लोकांची सुद्धा त्या ठिकाणी आहे. उगाचच एखादा विषय घेऊन राजकारण करणं, मग हा मुद्दा घे तो मुद्दा घे, मग तिथं गव्हर्नरकडे सातत्याने जाऊन बसणं, मग तिथं सीपींना भेटणं, पण सर्वसामान्य लोकांचा विषय न घेता दुसराच कुठला तरी विषय घेऊन, व्यक्तिगत विषय घेऊन सीपींना भेटणं, मग अशा आणि तिथं वक्तव्य वेगळे करणं, याच्यात कुठंतरी लोकांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही लोकांकडनं झाला. पण शेवटी लोक ही लोक असतात, लोकांना सत्य काय, काय खरी अडचण आहे याची जाण ही चांगल्या पद्धतीने असते. त्यामुळे कुणीही कितीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही पार्टीचा असेल तर लोक ते खपून घेणार नाही. त्यामुळे आज राजकारणाची जरूरत नाही, आज सहकार्याची गरज आहे आणि ते सहकार्याची भूमिका सर्वांचीच असावी असं माझ्यासारख्याला वाटतं. गजानन म्हणताय की प्रधानमंत्री साहेबांनी घोषित केलेल्या पॅकेजचा गरीब मजुरांवर, शेतकरी, बांधकाम मजूर, औद्योगिक कामगार, रस्त्यावरील धंदेवाले, गजानन भाऊ अजून अशा वर्गाला म्हणजे असंघटित क्षेत्रासाठी अजून काहीही घोषित केलेलं नाही. शेतकरी वर्गासाठी सुद्धा त्या ठिकाणी घोषित काहीही केलं नाही, न रिअल इस्टेटसाठी केलेलं आहे. आणि ज्या काही त्या ठिकाणी स्मॉल अँड मीडियम स्केलमध्ये काम करणारे जे मजूर आहेत आणि जर खरंच स्मॉल अँड मीडियम स्केलला तिथं आता कसं असतं की केंद्र सरकारने एखादा निर्णय हा केंद्र सरकार निर्णय घेतं, पण तो निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय तिथं असणाऱ्या बँकेंनी इम्प्लिमेंट करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि समजा बँकेंनी ते योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट नाही केलं तर त्याचा लाभ तिथे असणाऱ्या लोकांना मिळत नाही आणि तो लाभ त्यांना न मिळाल्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. जसं की मध्ये एक युवकांसाठी एक स्कीम काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडनं आणली होती, पण त्याचा लाभ युवक युवतींना तसा झाला नव्हता कारण का ते इम्प्लिमेंट योग्य पद्धतीने झालं नव्हतं. त्यामुळे जर स्मॉल अँड मिडियम स्केलचं जे 3 लाख कोटीचं ते पॅकेज म्हणतात, पॅकेजपेक्षा जे लोन हे त्या कंपनीला मिळेल ते जर योग्य पद्धतीने आणि खरंच मिळालं तर काही प्रमाणात तिथे काम करणारे जे सर्व कामगार आहेत त्यांची जी नोकरी धोक्यात आली ती कुठंतरी येणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि दुसरं
की डिमांड साईडला जसं तुम्ही सांगितलं बांधकामपासून सगळे मजूर, तर त्या ठिकाणी आपल्याला डिमांड साईडला काम हे करावं लागेल. पण आज उद्या आणि परवा असे 3 दिवस अजून घोषणा बाकी आहेत. खरं तर सगळ्याच घोषणा काय करायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे, काल एका विषयाची घोषणा झाली, आज एक आहे, उद्या आणि परवा अशा प्रकारे 4 दिवस ते घोषणा करणार आहेत. ब्रिजेश म्हणतात महामारी दरम्यान स्थापित 100 वर्षे जुने प्रबल श्रमिक नियम अचानक बदलल्या. हे बघा, श्रमिक मी लेबर लॉचं म्हणतो, मी कदाचित तुम्ही ब्रिजेश लेबर लॉबद्दल बोलत असाल. लेबर लॉबद्दल एकतर एखाद्या व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्या कंपनीमध्ये मिनिमम वेजेस देणं अतिशय महत्त्वाचं, ते दिलंच पाहिजे. कुठलाही नियम हा मिनिमम वेजेसला कमी करू शकत नाही. 2, त्या ठिकाणी त्याला जे काही वातावरण मिळालं पाहिजे काम करण्याचं, वातावरण म्हणजे उगाच दमट अडचणीचं, जेली आरोग्यावर त्याला अडचण येऊ शकते अशा प्रकारचं वातावरण हे त्या कंपनीमध्ये नसावं यासाठी नियम असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि इतरही काही असू शकतात, पण आता इंटरनॅशनल कंपन्यांना जर या ठिकाणी आणायचं असेल तर काही बदल हे करावा लागेल, त्याला अभ्यास हा नक्कीच करावा लागेल. पण तिथं असताना मजुरांवर अन्याय होऊ नये, एम्प्लॉईजवर अन्याय होऊ नये. आणि माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की नवीन कंपन्या ज्या येणार आहेत त्यांना ते नियम आपल्याला जे सुधारित आहेत आणि अभ्यास करून ते नियम आणले असतील तर ते नवीन कंपन्याला लागू करावेत. नाहीतर एक्सपॅन्शन म्हणजे ती जागा सोडून दुसरीकडे जर कुणी एखादी कंपनी भारतातली एक्सपॅन्ड करत असेल तर त्यांना त्या युनिटसाठी ते लागू करण्याची मुभा द्यावी. आणि ज्यांना आज नोकरी नाही आहे, ज्या युवक युवतींना नोकरी नाही आहे पण नोकरी पाहिजे अशा युवकांसाठी त्या ठिकाणी त्यांना हे नियम आहेत आणि ते जर तुम्ही स्वीकारत असाल तर या कंपनीमध्ये तुम्हाला तिथं संधी ही दिली जाऊ शकते. अशा प्रकारचं आपल्याला जर काही नियम थोडेसे अपग्रेड करावे लागले तर याचा विचार करावा. पण मजुराला आणि तिथं असं एम्प्लॉईवर अन्याय होऊ नये हे तितकंच बघणं महत्त्वाचं आहे. रजत म्हणतात की केंद्राला वारंवार महाराष्ट्र राज्य GST पैसे मागितल्यानंतरही देण्यात, एक तर GST पैसे आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काही योजना या राबवत असतात. समजा 100 रुपयाची एखादी योजना असेल त्यासाठी 40 रुपये हे केंद्र सरकारकडनं येत असतात आणि 60 रुपये हे राज्य सरकार देत असतं. आपल्याकडे अनेक योजना अशा राबवल्या गेल्या ज्याच्यामध्ये केंद्र सरकारकडनं ते फंड आले नाहीत, ते काहीतरी 14,000 कोटी आहेत आणि राज्य सरकारने त्यांचा हिस्सा त्या ठिकाणी दिला आणि अशा प्रकारे त्या योजना राबवल्या गेल्या. त्यामुळे असे अनेक वेगळे जे काही टॅक्स मनी असेल नाहीतर जे काही पैसे आपल्या राज्याचे अडकले मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडे आहेत ते यावेत आणि लवकर यावेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र आपलं राज्य इथे असणाऱ्या कंपन्या ह्या देशातल्या टॅक्स कलेक्शनमध्ये 42% वाटा हा महाराष्ट्राचा आहे आणि इथं जी एम्प्लॉयमेंट आपण देतो ती महाराष्ट्रातल्या लोकांना देतोच, पण याच्यामुळे अनेक इतर राज्यांमधल्या लोकांना सुद्धा एम्प्लॉयमेंट ही मिळत असते. त्यामुळे महाराष्ट्राकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्राला याच्या व्यतिरिक्त अधिकचे फंड हे केंद्र सरकारकडनं द्यावेच लागतील. तर शेवटी केंद्र सरकारची ती एक जबाबदारी सुद्धा आहे. राज्य सरकारसुद्धा त्या बाबतीत अभ्यास करून आपापल्या लेवलला जे काय फंडिंग गोळा करता येईल ते करणारच आहे, पण तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दुजाभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे. प्रशांत एटीकेटीचा विषय आहे तो आहेच. त्या ठिकाणी सावंत साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला. आपल्याकडे वर्किंग असं होतं की राज्य सरकारची जी काही धोरणं असतात शिक्षणाची ती त्या ठिकाणी UGCला आपल्याला सांगावी लागतात. मग तिथं जर समजा ॲग्रिकल्चरचं असेल तर तिथं ICAR आपल्याला सांगा केंद्र सरकारकडे सांगावं लागतं आणि ते बॉडीज आहेत आणि पूर्वीपासून आलेल्या बॉडीज आहेत. त्यामुळे तिथं UGCची सातत्याने चर्चा करून तो निर्णय घेतला गेला. एटीकेटीचा विषय हा राहिला आहे, पण बघूया काय होतं त्या बाबतीत. मारुती म्हणतायत की अ यंग लीडर लाईक यू गोइंग टू कॉन्ट्रीब्युट अ लॉट. बघा, मी एकटा काही करू शकत नाही. आपण 60%पेक्षा जास्त लोकसंख्या ही 40 वयोगटाच्या खालची आहे
त्यामुळे उद्याचं राज्य आणि उद्याचा देश घडवायचा असेल तर ती आपल्या सर्वांची जबाबदारी त्यासाठी त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित येणं तितकंच महत्त्वाचं आहे. संतोष शिंदे म्हणतात कांदा केंद्री खरेदी केंद्र, खरं तर अनेक ठिकाणी म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये कर्जतमध्ये 2 ठिकाणी चालू झालं आहे, जामखेडमध्ये 2 दिवसात चालू होईल, नाशिकमध्ये काही ठिकाणी चालू झालं आहे आणि नाफेडच्या मदतीने 50,000 टनाचं टार्गेट त्या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारने दिलेलं आहे. त्या त्या ठिकाणी कांदा खरेदी केंद्र हे चालू होईल. 100% कांदा हा त्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून घेतला जाणार नाही. तिथं फक्त काही टक्केवारी म्हणजे जो काही टक्का असतो तर त्या टक्क्यातलाच क्वांटिटीमध्ये तो घेतला जातो. पण त्याचा फायदा असा होतो की कुणीही आता समजा नाफेडली त्या ठिकाणी 9 रुपयाचा रेट काढला, खरं तर जास्त असावं पण 9 रुपयाचा काढला, तर कुणीही 7 रुपयाला घेत असेल तर त्याला 9 रुपयाला घ्यावं लागतो. त्यामुळे अचानक त्या ठिकाणी शेतकऱ्याला 9 रुपये मिनिमम मिळतात आणि हळूहळू जसं मार्केट वाढेल त्या ठिकाणी ते रेट वाढवला जातो. रजत भाऊ विचारतात परत एकदा पॅकेज छोट्या मोठ्या लोकांना मदत होईल का मोठ्या लोकांना होईल, मोठ्या व्यावसायिकांना होईल? मोठे व्यावसायिक हे खूप स्मार्ट असतात. मोठे व्यावसायिकांकडनं मोठ्या प्रमाणात पैसा असतो, अर्थकारण त्यांच्या हातामध्ये असतं. काही पॉलिसीज ते जेव्हा करत असतात त्या ठिकाणी ते मोठ्या मोठ्या लोकांशी चर्चा करू शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल खरं तर आत्ता या ठिकाणी कसं बोलायचं, पण जर स्मॉल अँड मिडियम स्केलला खरंच जी काही जाहीर केलेली अमाऊंट आहे ती पुढच्या 1 वर्षभरात मिळाली तर काही प्रमाणात सहकार्य हे स्मॉल अँड मिडियम स्केलला होऊ शकतं. अनुकंपाचा विषय आहे. आता राज्य सरकारनेच आत्ता तरी निर्णय हा नवीन भरती न करण्याचा घेतला आहे. अनुकंप पण त्यातच येतं, पण तरीसुद्धा हे जोरासं लॉकडाऊन उघडू द्या. राज्य सरकारमध्ये पण याबाबतीतली चर्चा चालू आहे. आमच्यासारखे अनेक आमदारांनी तुमच्यासाठी तुमचं मत तिथं असणाऱ्या मंत्री महोदयांपर्यंत आम्ही मांडलं आहे, पोचवलं आहे. तर बघूया येत्या काळामध्ये काय होतं. धनंजय म्हणतायत की हंगामी पोलीस पाटलांचा विषय आपण तो येत्या काळामध्ये बघूया. संदीप यादव म्हणतात आता माजी मुख्यमंत्री ज्या प्रकारे बोलत आहेत ते महाराष्ट्र प्रगतीला योग्य नाही, खरं तर तो त्यांचा विषय आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. पण अनेक लोकांना आश्चर्य वाटतं ज्या पद्धतीने काही मुद्दे त्या ठिकाणी ते मांडतात, पण आजच्या काळामध्ये कुणीही राजकारण करू नये अशी भावना माझी आहे आणि अनेक लोकांची त्या ठिकाणी आहे. मंगेश धन्यवाद, तुम्ही काही कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी दिले. गणेश शिंदे म्हणतात की नमस्कार दादा, आपल्या कर्ज जामखेड येथील MIDCचा प्रश्न लवकरात लवकर मागील हवा. तो माझा त्या ठिकाणी प्रयत्न होता. ज्या दिवसापासून सर्वे करण्याची वेळ होती त्या दिवशीच खरं तर त्या ठिकाणी आमचं सेशन अर्धवट बंद झालं करोनामुळे. नंतर करोनाचं लॉकडाऊन सुरू झालं, त्या अडचणी आहेत, सर्वे सगळे बंद आहेत, पण लवकरात लवकर एकदा लॉकडाऊन उठलं तर तो सर्वे आपण करून घेऊ. विशाल भाऊ घेतो मी माझी काळजी. ज्ञानेश्वर म्हणतात दादा आपण दुष्काळ, भ्रष्टाचार, गरिबी आणि बेरोजगारी यावरती कशा पद्धतीने उपाययोजना राबवणार आहात किंबहुना राबवत आहात, मार्गदर्शन करा. ज्ञानेश्वर भाऊ एक समजून घ्या की आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या गरजूंपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी त्यांना कुणालाही भेटण्याची गरज नाही अशी परिस्थिती जेव्हा येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय, तेव्हा भ्रष्टाचार हा विषय राहतच नाही. जर 1 रुपया केंद्र सरकारकडनं येत असेल, राज्य सरकारकडनं 1 रुपया येत असेल तर तसा तसा त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या योग्य व्यक्तीकडे, गरजू व्यक्तीकडे, नाहीतर ज्यांना तो लाभ खरं तर मिळायला हवा त्या व्यक्तीकडे कसा पोहोचेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न हे करावे लागतील. बेरोजगारीचा विषय माझं व्यक्तिगत असं म्हणणं याच्या पुढं
इन्व्हेस्टमेंट जर कोणी करत असेल तर ती इन्व्हेस्टमेंट किती रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता याच्यापेक्षा किती लोकांना तुम्ही नोकरी देता, आणि तुम्ही जर जास्त लोकांना नोकरी देत असाल तर मग तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेशन नाही तर टॅक्स हॉलिडे नाही तर बेनिफिट हे त्या ठिकाणी मिळेल या बाबतीत प्रयत्न करावा लागेल. बेरोजगारी ही तिथं शेती विषयाला नाही तर शेती क्षेत्राला ताकद दिल्यानंतरसुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, आणि त्यासाठी जर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दोन्ही भागामध्ये जर आपण लक्ष दिलं त्या ठिकाणी लोकांना संधी दिली काम दिलं तर गरिबी ही राहणारच नाही, त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. आणि ज्या काही योजना आहेत आता आज लोकांना हाताला काम नाही मग आपल्याला तिथं रोजगार हमी योजना योग्य पद्धतीने आपण राबवू शकलो ती ग्रामपंचायतमध्ये आपल्याला राबवता येते, ती आपल्याला अ कॅटेगरीची जी नगरपंचायत नाही तर नगर परिषद आहे त्या ठिकाणी आपल्याला राबवता येते, आणि ते योग्य पद्धतीने राबवली तर मग त्याचा लाभ तिथे असणाऱ्या लोकांना हा होऊ शकतो, त्यामुळे योजना योग्य पद्धतीने राबवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कवी मंगेजी म्हणतात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलभ्य शिष्यवृत्ती बाळासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत अनेक लोकांना मिळालेलं नाही. माझ्या अंदाजाने गेल्या 5 वर्षामध्ये 1000 कोटी रुपये तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी काही स्कॉलरशिप जी युवकांना युवतींना मिळायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षामध्ये मिळालेली नाही. त्या बाबतीत चर्चा चालूच होती, बजेटमध्ये त्या बाबतीतलं नियोजन हे केलंच होतं, पण नंतर करोना आला आणि करोनामध्ये आज काय परिस्थिती हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण काळजी करू नका हे आपल्या विचाराचं सरकार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू, आणि हा विषय महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांचा आहे त्या बाबतीत आपण थोडंसं लक्ष घालूया. विठ्ठल भाऊ म्हणतात की दादा पीएम किसान योजनेचं बघा लय शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. करेक्शन पेंडिंग आहेत कोणी लक्ष देत नाही या योजनेकडे. प्रवाही परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहेत. एक तर आपण समजून घ्या की पीएम किसान योजना याचे 6000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत असतात, आणि तिथं आपल्याला आपलं जे आधार कार्ड असतं आता लोकसभेच्या काळामध्ये सगळ्यांनाच ते पैसे मिळाले होते त्या नंतर काही लोकांचे आधार कार्ड जोडायला राहिले होते तर ते जोडणं तितकंच महत्त्वाचं आहे, ते जोडावं लागेल आणि ते जोडल्यानंतर मग त्या ठिकाणी ते पैसे मिळू शकतात, पण त्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये काही सर्कलमध्ये या बाबतीतलं मतदारसंघामध्ये 18,000 लोकांचं ते पेंडिंग होतं, मग ते गेल्या करोनाच्या आधी 1 महिन्याभरात आम्ही त्या गोष्टी करून घेतल्या, काही लोकांना लाभ सुरूही झाला, पण काही अजून त्याच्यामध्ये वंचित आहेत, पण करोनामुळे त्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत तर त्या येत्या काळामध्ये आपण करू. सचिन म्हणतात की दादा बिगर रेशन कार्ड धारकांना पण गंभीर प्रश्न आहेत, सरकारने विचार करावा. केंद्र सरकारकडनं प्राधान्य आणि अंत्योदय म्हणजे पिवळं कार्ड आणि पिवळ्या कार्डवर एक अंत्योदयाचा शिक्का असतो, त्या दोन्ही जे शिधापत्रिका धारक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत ही दिली जाते केंद्र सरकारकडनं. मग असं जाणवलं आपल्या सरकारला की जे केसरी रंगाचे शिधापत्रिका धारक आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळत नाही, असे 3 कोटी 20 लाख लोक होते. मग केंद्र राज्य सरकारने सुद्धा स्वस्त धान्याची योजना या 3 कोटी लोकांना त्या ठिकाणी चालू केली आणि त्याच्यातून त्यांना लाभ मिळतो, पण याच्या व्यतिरिक्त काही लोक असे आहेत की ज्यांना कुठलीही शिधापत्रिका नाही, मग तिथं आमदार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, काही CSR फंड असेल, कंपन्या असतील, यांच्या सर्वांच्या मदतीने त्या लोकांना आपल्याला मदत ही करावी लागेल. माझ्या मतदारसंघामध्ये मी पुढाकार घेऊन आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही त्या गोष्टी करतोय. अशाच प्रकारे आपापल्या तालुक्यामध्ये तिथे असणाऱ्या लोकप्रतिनिधी नाहीतर प्रशासकीय अधिकारी नाहीतर सामाजिक कार्यकर्ते नाहीतर ज्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे दानत आहे अशा लोकांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या लोकांना मदत ही करावी लागेल. पण तरीसुद्धा शासनाकडनं काय करता येईल का बघू. शहरांमध्ये तिथं आपण किचन म्हणजे स्टँडर्ड लेबर आहे, म्हणजे जे लेबर जे त्या शहरामध्ये राहत नाही
बाहेर कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये राहता नाही तर बाहेर राज्यातलं असेल तर त्या त्या ठिकाणी तिथं आपण कॅन्टीन चालू केलं, त्या ठिकाणी सहकार्य हे केलं म्हणून बऱ्यापैकी लोकांना ती मदत ही झालेली आपण सर्वांनी बघितली. कुठेही मोठ्या प्रमाणात कंप्लेन आलेलं नाही, काही लोकांच्या आल्यात, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघूया. विपिन म्हणतात, दादा नमस्कार, महाराष्ट्रामधील बहुतांश कंपन्यांमध्ये परप्रांतीय काम करत होते परंतु ते आपल्या गावी गेल्यामुळे महाराष्ट्रामधल्या खेड्यापाड्यातील तरुणांना एक नामी संधी उपलब्ध झाली आहे, तर या संधीचा आपण त्यांना फायदा कसा मिळून त्याची यासाठी आपल्याकडे काही प्लॅन आहे का? विपिन भाऊ, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परप्रांतीय जे काही मजूर या ठिकाणी होतं 100% ते आपापल्या गावी गेले असं नाही, काही इथं आहेच, जे गेले ते कधी परत येईल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण संधी आहेच. जसं मी सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळे कामगार होते, आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये असताना तिथंसुद्धा अनेक बांधकाम लेबर हे असतं, तर त्या ठिकाणी आपण अशा लेबरला जर संघटित करू शकलो आणि त्या ठिकाणी शहरामध्ये नाही तर छोट्या मोठ्या शहर जे छोटी शहरं असते, कोल्हापूर असू द्या, बारामती असू द्या, नाहीतर नगर असू द्या, अशा ठिकाणी त्यांना जर कॉन्ट्रॅक्टवर आपण गेलो आणि तिथं अशा लेबरला एकत्रित आणलं, पण तसं तर तसं आपल्याला घेऊन चालणार नाही, त्यांना स्किल करावं लागेल, त्यांना अपग्रेड करावं लागेल, मशिनरीचा वापर कसा करता येईल त्यासाठी ITI झालेली मुलं ही मोठ्या प्रमाणात आपल्याला लागतील. आता शहरामध्ये ज्या डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या जसं बिग बास्केट वगैरे, त्यांना त्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयज लागणार आहेत, 15,000 आसपास पगार हा असू शकतो. अशा प्रकारे जिथं कुठं संधी मिळेल ती संधी कशी आपल्याला घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की कुठलंही काम छोटं नाही, अशा मनस्थितीमध्येच आपण त्या ठिकाणी ती संधी घेणं महत्त्वाचं आहे. दोन, काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तीन, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही पगार आपण कमवत असताना जर तुम्हाला त्या कामामध्ये रस नसेल नाही तर तुम्हाला ते आवडत नसेल, पण ते काम करत असताना आपल्या कुटुंबाला तुम्ही सहकार्य करत असताना तुम्ही विचार तरी करू शकता की याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काय करू शकतो, त्यामुळे अशा प्रकारे आपण विचार केला तरच. पण त्यासाठी कष्ट हे करावे लागतील. सारखंच आपण कुठेतरी सुट्टीला गेलो आहे, घरी कार्यक्रम आहे म्हणून घरी बसलो आहे असं करून चालणार नाही. जिथं कुठं महत्त्वाचं कार्यक्रम असेल त्यासाठी जावं लागेल, पण आपल्याला रेग्युलर लावावं लागेल, वेळेवर जावं लागेल, काम खूप करावं लागेल आणि त्याच्यातूनच त्या संधीचा फायदा घेत येत्या काळामध्ये दुसरं काय तुम्हाला करायचं असेल तर तेही तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल. गौरक म्हणतात की लॉकडाऊन 4 कसा असेल, व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर जेवढा जास्त शिथिल करता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. माझं असं एक व्यक्तिगत अजून एक म्हणणं आहे की 55 वयोगटाच्या पुढचे आणि लहान मुलं आणि ज्यांना आरोग्याच्या अडचणीत त्यांना त्या ठिकाणी घरी ठेवणं नाही तर त्यांची वेगळी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि युवकांवर जबाबदारी सोडली पाहिजे की तुम्ही त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला, इतर ज्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, नियम पाळायचे ते पाळा, पण कामाला लागा. आणि मग तिथं छोटे मोठे व्यवसाय चालू करणं, दुकानं चालू करणं, दैनंदिन ज्या काही जीवनामधल्या गोष्टी असतात त्या ठिकाणी त्या बाबतीत चालू करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि येत्या 4 लॉकडाऊन 4 अशाच प्रकारे काही गोष्टी असतील अशी अपेक्षा मी करतो. MPSC मी बोललो, मी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. एकदा लॉकडाऊन उठल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही चर्चा करून त्या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय या राज्य सरकारकडून दिला जाईल. पुरुषोत्तम भाऊ, तुम्ही सांगितलेला लहान व्यावसायिकांची मी सांगितले खरंच वाईट परिस्थिती आहे, पण कुठल्याही व्यवसाय आज अडचणीत आला तरी थोडासा पेशन्स तुम्ही ठेवा. ज्या काही योजना येतात केंद्र राज्याकडनं त्याचा फायदा तुम्ही तिथं घ्या, पण जर 6-7 आपण कसं तरी टिकू शकलो तर नंतर मग नक्कीच येणारा काळ हा आपला. वैभव, ज्यांच्या हातावर पोट आहे, मी सांगितलं ग्रामीण भागामध्ये लगेचच काम नसेल तर आता जून महिना आला आहे तीही अडचण आहे, नाही तर तुम्हाला रोजगार योजनेची मदत त्या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर रिअल इस्टेट वगैरे या गोष्टीवर खरं तर काम सुरू होईल. जून पाऊस, यंदाचा पाऊस खूप चांगला आहे असं म्हणतात. त्या ठिकाणी मग शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांना त्या ठिकाणी
जुलै ऑगस्टनंतर संधी ही मिळू शकते, अशा प्रकारे काय ना काहीतरी आपलं शोधावं लागेल. प्रमोद म्हणतात की सृजनच्या मदतीने खरंच अशा प्रकारे वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम आपल्या सर्वांना पुढं आणावे लागतील, ज्याच्यातून एक संधी दिली जाईल, एक प्लॅटफॉर्म दिला जाईल, आणि त्याच्यातून मग युवकांना जगात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, कुठं काय संधी आहे, कुठं युवक पुढे जाऊ शकतात. मग बँकेमध्ये गेल्यानंतर आपण अर्धा वेळ तर घाबरतोच, मग घाबरलं नाही पाहिजे, मग कशाप्रकारे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवले पाहिजे, अशा प्रकारचं प्रशिक्षण येत्या काळामध्ये आपलं देणं महत्त्वाचं आहे. शरीफ म्हणतात की कर्नाटका आणि तमिळनाडू सरकारमध्ये सलूनवाल्यांना मदत झाली अशी व्हावी. नक्कीच अशा प्रकारे सगळेच विचार करू शकतील, ज्यांचं आतावरचं पोट आहे त्यांना सहकार्य हे व्हावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे. पण व्यक्तिगत असं माझं आत्ता लगेचच म्हणणं आहे की ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये जर दुकानं चालू नसतील आणि जर परवानगी मिळाली असेल तर लवकरात लवकर कशी चालू होता येईल याच्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल. आनंद भाऊ विचारता डेअरी बिझनेस चालू करा. डेअरी बिझनेस तुम्ही चालू करू शकता, पण नुसतं लिक्विड मिल्क म्हणजे नुसतं दूध विकण्यापेक्षा तुम्ही त्याला पदार्थ बनवू शकता का याचा एक विचार करावा. तुम्ही एखाद्या मोठ्या शहराच्या जवळ असाल तर थोडंसं प्रोसेसिंग त्याच्यामध्ये करू शकाल का याचा एक विचार करावा, आणि हळूहळू एक्सपॅन्शन करा. लगेचच मोठी डेअरी नका टाकू, छोट्या हळूहळू तुम्हाला मोठं करता येईल काय बघा. चला, बरेचसे प्रश्न या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मांडले आहेत. महेशराव म्हणतात की पोलिसांच्या मुलांना हजर करून घ्यावे, या बाबतीत चर्चा ही देशमुख साहेबांबरोबर झालेली आहे, निर्णय ते त्या ठिकाणी घेणार आहेत, बघूया काय होत आहे. रितेश भाऊ तुमचं बरोबर म्हणणं आहे की सगळ्यात मोठा फटका हा लोक कलावंतांना बसलाय, सर्वात मोठ्याने अनेक लोकांना फटके बसले, त्याच्यामध्ये लोक कलावंत नक्कीच आहेत. त्याच्यामध्ये जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, मंडपवाले असू द्या, कॅन्टीनवाले, चहावाले, इतरही जे काही मजूर आहेत, अशा अनेक लोकांना फटका बसला आहे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फटका बसला आहे. त्यामुळे करोनामुळे असं कुणीही नाही ज्याला त्याचा फटका बसलेला नाही. विशाल, जे ज्येष्ठ नागरिक एकटे आहेत त्यांचं काय, त्यांना आपण मदत करू शकता का याचा विचार करा. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून ज्या काही योजना आहेत, ज्यांना ज्येष्ठांना मदत ही दिली जाते, ती 3 महिन्याची मदत एकसाथ त्या ठिकाणी दिली गेली आहे, पण आपण सुद्धा अशा व्यक्तींची मदत कशी करू शकतो व्यक्तिगत, याचा विचार त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण सर्वांनी करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. संदीप म्हणतात की दादा, करोनाच्या व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात अशी विनंती. वेगळी हॉस्पिटलची सोय करण्यापेक्षा माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की जर असं कुणी असेल की त्यांना जलद सर्व्हिस त्या ठिकाणी कशी मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करता येतील, आणि अशा प्रकारे बदल हे गेल्या काही दिवसांमध्ये झालेले आपण बघितलं. काही अडचणी होत्या पण त्या अडचणी सुटल्यात, असे काही संघटनेचे जे काही लोक मला फोन करत होते, पोलीस असू द्या, डॉक्टर्स असो, नर्सेस असो, या असोसिएशनच्या लोकांचे फोन येत होते, ती झालेली आहे असं मला कळत आहे. शैलेश म्हणतात की काही व्यापारी हे जास्त दराली काही गोष्टी विकत असेल, अशा परिस्थितीचा फायदा घेत जर कोणी नफाखोरी करत असेल त्याला माणूस म्हणून आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही तुमच्या तहसीलदारांना, तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार करावी, त्याबाबतीत ते कारवाई घेऊ शकतात. तिथे असणारे तहसीलदार नाही तर प्रांतांना खूप मोठ्या प्रमाणात या ॲक्टच्या अंतर्गत ताकद दिली गेली आहे, त्यामुळे त्याबाबतीत थोडासा विचार हा करावा. श्रीकांत म्हणतात की बियाणे, खत,
कीटकनाशक येणाऱ्या काळामध्ये तुटवडा पडू नये यासाठी सप्लाय चेन लवकरात लवकर सुरू करण्यात येईल का कडे पण श्रीकांत भाऊ या बाबतीत चर्चा झाली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये या बाबतीतली मीटिंग ही झालेली आहे. मीटिंग झाल्यानंतर जिल्ह्याची तिथे असणाऱ्या पालकमंत्र्यांबरोबर मीटिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याच्यातून केवढं खत आपल्याला लागणार आहे, बियाणं कुठलं कुठलं लागणार आहे, कॉटनचं बियाणं कधी आलं पाहिजे, मग तूर वगैरे जे काही बियाणं असतात, कीटकनाशक आहेत, या बाबतीतली सगळी चर्चा होऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी सप्लाय आज सुरू झालेला आहे. शॉर्टफॉल होणार नाही, कारण का दुकानदाराकडे असणारं खत, जिल्ह्याच्या लेवलला असणारं खत, येणारे रेक आणि गोडाऊनमध्ये असणारं खत, या सगळ्याचं गोळाबेरीज केल्यानंतर महाराष्ट्राला खरीफ सीझनसाठी जेवढं काही खत आणि बियाणं लागणार आहे त्याची सोय ही झालेली आहे. फक्त त्या त्या तालुक्याला पोचणं, ते वेळेत येणं, कारण का पाऊस हा वेळेवर येणार आहे असं म्हणतात. जून पहिल्या 1 जूनला तो साऊथला येईल आणि त्यानंतर मग हळूहळू तो वर सरकेल. काही काळ थोडासा त्याच्यामध्ये 5-7 दिवसाचा गॅप असू शकतो, पण पाऊस यंदा खूप चांगल्या पद्धतीने येईल असं म्हणतात. आता अनेक प्रश्न तुमच्या सर्वांचे होते, गेले 50 मिनिटं मी आपल्या सर्वांशी चर्चा करतोय. मी स्टार अपेक्स न्यूज आणि सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. नागेश भाऊ, तुमच्या सर्वांचं काम खूप चांगलं आहे आणि असंच चांगलं काम येत्या काळामध्ये तुम्ही ठेवा. प्रश्नही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या सर्व प्रेक्षक नाही तर फॉलोअर्सनी खूप चांगले प्रश्न या ठिकाणी मांडले, ज्याचे उत्तरं मला त्या ठिकाणी देता आले ते मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच प्रकारे आपण काम करा आणि इथे असणारे जे सर्व लाईव्ह बघणारे असतील, तुमचे फॉलोअर्स असतील, मी मनापासून येत्या काळामध्ये आपण सर्वजण ताकदीने एकमेकांच्या पाठीशी उभं राहाल आणि आपल्या राज्याला देशाला परत एकदा उभं राहण्यासाठी तुम्ही सर्वजण सहकार्य कराल, योगदान कराल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. काळजी घ्या, लॉकडाऊन हे उठल्यानंतर आपली आपल्या परिवाराची काळजी घेत परत एकदा आपल्या कुटुंबाला उभं करण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी सर्व टीमचे मी आभार व्यक्त करतो.